लग्नाच्या पंगतीतली भाजी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण लग्नाच्या पंगतीतली आचारी स्टाईल मस्त चमचमीत तरीवाली चवळी बटाट्याची रसा भाजी बघणार आहोत साधीशीच भाजी असते चवीला एक नंबर असते पण आचारी थोड्या वेगळ्या पद्धतीत हे वाटण तयार करत असतात आता हे वाटण कसं बनवायचं चमचमी चवळी बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची आणि भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर पुऱ्यांबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता एक दोन दिवस फ्रीजमध्ये बिलकुल खराब होत नाही ते एकदा नक्की करून पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम मोठ्या साईजची चवळी घेतलेली आहे आता तुम्हाला जर लहान साईजची चवळी घ्यायची असेल तुम्ही लहान साईजची गावरण चवळी सुद्धा इथे वापरू शकता पण लग्न समारंभात हळदीला किंवा कोणत्याही कार्यक्रमात आचारी अशी ही मोठ्या साईजची चवळी घेत असतात आता दोन पाण्याने सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि रात्रभर आपण भरपूर पाणी घालून याला छान भिजत ठेवलेलं आहे तुम्हाला जर लवकर चवळी भिजवलेली हवी असेल तर यामध्ये तुम्हाला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे एक दोन ते अडीच तासात चवळी भिजून तयार होते तर ही मी साध्या पाण्यामध्ये रात्रभर पिसत ठेवलेली आहे आता त्याचबरोबर इथे आपण दोन आकाराचे आणि तर साधारणतः दोनशे ग्राम कच्चे बटाटे नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेत आणि लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात आचारी सालांसकट सकट बटाटा वापरतात तर आयत्या वेळेस हा बटाटा आपण चिरून घेणार आहोत आता, आता इतक्या भाजीसाठी आपण एक छान वाटण करणार आहोत जे आचारी सुद्धा हे वाटण करत असतात त्यासाठी इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा एक मोठ्या आकाराचा कांदा रफली चिरून घेतलाय मध्यम आकाराची सुक्या नारळाची वाटी त्यातली सुद्धा अर्धी अशी आपण चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची दोन इंच आलं घेतलंय आणि थोडीशी देठांसहित आपण इथे कोथिंबीर घेतली आहे आचारी स्टाईल खास इन्ग्रेडियन्स म्हणजे इथे एक चमचा बर्धने अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपण दोन मोठ्या आकाराचे लाल भरक असे टोमॅटो घेतलेले आहेत इथे आपण गॅसवर एक पॅन चांगलं गरम करून घेतलंय सुरुवातीला मध्यम मासेवर एक दोन ते तीन मिनटं मस्त सुगंध येईपर्यंत खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत धने जिरांमुळे आचारी पद्धतीचं हे वाटण अगदी मस्त तयार होतं तर इथे साधारणतः एक दोन ते तीन मिनिटं मध्यमासेवर छान सुगंध येईपर्यंत आपण हे धने जिरे भाजून घेतलेलं आहे आणि एका सेपरेट ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत बाजूला थोडंसं आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता सारख्या पॅनमध्ये एक चमचाभर तेल घेतलेला आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर सुकं खोबरं आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत सुकं खोबरं भाजताना फार जास्त भाजायचं नाही कारण अर्धा मिनटातच खोबरं हलक्याशा बदामी रंगावर असं छान झालं की भाजणं आपल्याला बंद करायचं आहे यापेक्षा जास्त भाजायचं नाही नाहीतर हे खोबरं थोडंसं करपट लागू शकतं हे आपण एका सेपरेट ताटावर काढून आहे आणि सारख्याच तेलामध्ये जो मोठ्या आकाराचा एक कांदा चिरून घेतलेला होता तो सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आता कांदा परतत असताना फार जसं परतायचं नाही नाहीतर तुमचं कालवण किंवा रस्सा कडवट लागू शकतो हाय फ्लेमवर एक मिनिट भरासाठी असा हा हलकासा बदामी रंग आलेला आहे सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि मस्त ट्रान्सपरंट कांदा झाल्यानंतर यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून यामध्ये छान परतले जातील हिरवी मिरची सुद्धा मधून आपण चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर असं थोडंसं परतून घेतलं की यातला सगळा कच्चेपणा निघून जातो आणि रस्सा अगदी मस्त चवीचा छान तयार होतो बिलकुल तो कच्चा किंवा करपट लागत नाही साधारणतः गॅस बंद करून सगळे मसाले चांगले आपण थंड करून घेणार आहोत मसाले चांगले थंड झाल्यानंतर सुरुवातीला धने जिरे आणि हे सुको खोबरं जे भाजून ठेवलेलं होतं थंड झालंय मिक्सरला घातलेलं आहे आणि अगदी बारीक याची आपण अशी पावडर करून घेतलेली आहे हे खूप खास इन्ग्रेडियन्ट आहे आचारी स्टाईल वाटण्यासाठी आणि सुरुवातीला असं हे वाटून घेतल्यामुळे सुक खोबरं आणि धने जिरे चांगलं वाटलं जातं त्यानंतर सगळे मसाले घातलेले आहेत आणि खास इन्ग्रेडियन्स म्हणजे इथे आपण दोन मोठ्या आकाराचे जे टॉमॅटो घेतलेले होते रफली चिरून यामध्ये आपण घालणार आहोत नॉर्मली आपण काय करतो वाटणामध्ये पाणी घालून हे वाटत तयार करतो पण आचारी असे हे कच्चे टॉमॅटो यामध्ये वाटणाकरता घालतात आणि वेगळं बिलकुल यामध्ये पाणी घालत नाही टॉमॅटोच्याच रसामध्ये हे वाटण आपल्याला दळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आपण बिलकुल पाणी न वापरता फक्त टॉमॅटोमध्ये ही पेस्ट अशी छान तयार केलेली आहे यानेच आपल्या भाजीला मस्त चव येते एकदम आचारी स्टाईल अशी आणि आचारीसुद्धा अशाच पद्धतीने वाटण तयार करत असतात म्हणून त्यांच्या भाजीला अगदी छान अशी चव येते बिलकुल यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही असं वाटण दोन ते तीन दिवस फ्रीज मध्ये व्यवस्थित राहतं आता ही भाजी अगदी पाच दहा मिनिटात होण्यासाठी आज आपण स्टीलच्या कुकरमध्ये कुकर मध्ये ही छान चवळी बटाट्याची रसा भाजी करणार आहोत त्यासाठी इथे आपण इंडस व्हॅलीचा साडे लिटरचा स्टीलचा कुकर घेतलेला आहे मागच्या वेळेस मी मिसळवाडा तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्यामध्ये बऱ्याच जणांनी या कुकरबद्दल मला विचारलं होतं आणि हा कुकर कसा परचेस करायचा हे सुद्धा मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं साडेतीन लिटरचा सा स्टीलचा सा कुकर आहे वापरायला अगदी मस्त रफ टफ आहे आणि भरपूर लोकांनी हा ऑर्डरसुद्धा केलेला आहे भरपूर जणांनी ऑर्डर केलेला आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्हाला हा कुकर जर विकत घ्यायचा असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही हा कुकर परचेस केला तर तुम्हाला बारा टक्के सूट मिळेल शिव आणि ज्यांनी ज्याने हा कुकर विकत घेतलाय तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर नक्की शेअर करा तर सुरुवातीला आपण हा कुकर गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठी पळी भरून आपण इथे तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता कुकर स्टील असल्यामुळे जेवण अगदी सेफ आहे तेल हलकं फुलकं गरम झाल्यानंतर तयार वाटण आपण यामध्ये घालणार आहोत लक्षात असू द्या वाटण तेलामध्ये घालताना तेल फार जास्त कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर हे वाटण अंगावर उडू शकतं मिक्सरला लागलेलं ला वाटण नंतर आपण यामध्ये पाणी घालून ते सुद्धा आपण या रशामध्ये वापरणार आहोत म्हणजे अन्न बिलकुल आपल्याला वाया घालवायचं नाही अगदी मंदाचेवर एक पाच सहा मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण तेलात परतून घेतलेलं आहे असं छान याला तेल सुटलेलं आहे बिलकुल तुम्ही इथे बघू शकता कुकर स्टीलचा जरी असला तरी की बिलकुल याला अन्न चिटकत नाही आहे अगदी सहज हे निघालं जात आहे असं छान परतल्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत एक मोठा चमचा आपण इथे साठवणीचं जे तिखट तुम्ही घरात खात असाल ते तिखट तुम्ही इथे वापरू शकता माझे या लाल तिखटामध्ये बऱ्यापैकी गरम मसाल्यांचं प्रमाण असल्यामुळे वेगळा गरम मसाला मी यामध्ये वापरलेला नाही तुमच्याकडे जर कमी मसाल्याचं प्रमाण असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा गरम मसाला पावडर जरी वापरले तरीही चालू शकेल पुन्हा पण हे सगळे मसाले एक मिनिटभर परतून घेतलेत अगदी मंदाचेवर झाकण लावून एक मिनिटभरासाठी आपण याला ठेवून दिलेलं आहे म्हणजे याला असं छान तेल सुटतं आणि मसाल्यांमध्ये ही सगळी चीन असं चांगली एकजीव झाली की आपल्या भाजीला अगदी छान चव लागते मस्त असं हे वाटण आपण छान परतून घेतलेलं आहे आता मगाशी आपण जे साला सकट दोन कच्चे बटाटे घेतलेले होते त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत खूप जास्त बारीक फोडी करायच्या नाही आणि त्याचबरोबर भिजवलेली चवळी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि फक्त भिजलेली चवळी आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवळी बटाट्याच्या ऐवजी तुम्ही इथे मटार बटाटा असेल छोले बटाटा असेल किंवा तुम्ही कोणत्याही कडधान्याची भाजी जरी केली तरीही चालू शकेल किंवा नुसत्याच बटाट्याची सुद्धा सारख्याच पद्धतीने तुम्हाला करता येईल चवीपुरतं यामध्येच मीठ घालायचं आहे आणि बटाटा आणि चवळी मसाल्यांमध्ये एक दोन ते तीन मिनटं मध्यम मासेवर चांगलं परतून घ्यायचं आहे भाजी या मदे मदे चान चान मदे मदे ले ले आता या तयार मसाल्यांमध्ये भाजी अशी छान परतून घेतली की भाजीला एक तर चव छान लागते आणि बटाटा चवळीच्या आतमध्ये किंवा कोणत्याही भाजीच्या आतपर्यंत ते मसाले सगळे फ्लेवर मस्त भरून येतात त्याने भाजीला अगदी छान चव लागते तर इथे छान तेल सुटेपर्यंत म्हणजे साधारणतः एक चार ते पाच मिनटं मध्यम मासेवर भाजी आपण मसाल्यांमध्ये छान परतून घेतलेली आहे आता या सेजला यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मगाशी वाटण केलेलं होतं त्यामध्ये इथे आपण अर्धा ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे म्हणजे पा मिक्सरचं लागलेलं ला वाटणसुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही तरी तुम्ही बघू शकता आता गरजेनुसार तुम्हाला जितका पातळ किंवा घट्ट रसा लागत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये साधं पाणी घालू शकता कुकर मध्ये भाजी बनवत असाल तर बिलकुल गरम पाणी घालण्याची गरज नाही साधं पाणी जरी घातलं तरी ही भाजी अगदी छान तयार होते तर साधारणतः इतक्या भाजीसाठी आपण एक मोठा तांब्या भरून पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक पाणी करू शकता हाय फ्लेमवर भाजीला छान अशी उकळी आणलेली आहे आता झाकण लावायचंय आता हा स्टीलचा आणि बाहेरच्या झाकणाचा कुकर असल्यामुळे झाकण लावताना असा हा पुढच्या दिशेला हा असा हात दाबून ठेवायचा आहे आणि अलगत असं झाकण लावायचंय आणि शक्यतो गॅस आपल्याला मध्यम करूनच आपल्याला याचं झाकण आहे एका शिटीत भाजी मस्त तयार होते तर फक्त एक शिट्टी आपण घेतलेली आहे आणि कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण उघडून बघितलेलं आहे भाजी तयार झाली आहे पण झाकणाला बिलकुल रसा वगैरे काही उडलेला नाही आणि मस्त चमचमीत रसरशीत आचारी स्टाईल मस्त चवळी बटाट्याची रस्सा भाजी ते खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला यापेक्षा जास्त जर रस्सा आवडत असेल तर थोडंसं यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे आवडीनुसार तुम्ही इथे पाणी ऍडजस्ट करू शकता थोडीशी भाजीची टेस्ट घ्या मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडस इथे वाढवू शकता आणि भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भरून किचन किंग मसाला घालायचा आहे कोणताही ब्रँडचा किचन किंग मसाला जरी वापरला तरीही चालू शकेल फक्त शूटिंग करायची माझी राऊंड केली त्यासाठी माफी असावी भाजी तयार झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे अशी ही मस्त चमचमीत रसरशीत आणि आचारी स्टाईल जशी लग्नाच्या पंक्तीत भाजी भाजी मिळते आपली तयार झालेली आहे आणि इतकी भाजी एक सात ते आठ जणांना व्यवस्थित पोट भर पुरते तर आजची ही रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत मस्त खा आणि स्वस्त राहा